धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये कार्यक्रम सुरू असतात. आमचं बाळासाहेबांची जयंतीपासून दिघे साहेबांची जयंती हे सगळ्या राज्यभरामध्ये विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. लोकांना जे हवे आहेत, समाजाला जे हवे, सामाजिक कार्यक्रम उपक्रम हा का काम केलं मी. आज इथं ब्लास्ट झालं, आता काम इथं गतीने पुढे जाईल, त्यामुळे मी कामातून उत्तर देईन. आरोप करणं ठीक आहे, आरोप करायचा त्यांचं काम आहे, काम करायचं माझं काम आहे, ते कर्तव्य पार पडत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आनंद आश्रमाला भेट दिली आहे. तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना असं नाव लिहिलं आहे, काय उत्तर? ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं हा त्यांचा विषय आहे, कुठे जायचं कुठे नाही. शेवटी बाळासाहेब आणि दिघे साहेब हे आमचं दैवत होतं, त्यांच्या पायाशी चरणाशी श्रद्धा आमच्या आहेत. आता ज्यांनी त्यांनी ठरवायचं कुठे जायचं कुठे नाही जायचं. आता निवडणूक झाली तर म्हणतात ना ते, आता निवडणूक झाली तर म्हणतात. खरं म्हणजे अशा प्रकारचे सर्वे अनेक येतात, अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे त्याचं काय आउटकम आहे आणि त्याच्यावर मी भाष्य करत नाही. परंतु मुठभर सर्वेमधून काही मुठभर सॅम्पल घेऊन अशा प्रकारची वस्तुस्थिती वास्तवता मांडता येत नाही. पहिली गोष्ट तर त्यांनी आमच्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत, जे सरपंच भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला 4,500 थेट सरपंच निवडून आले, हजारो सदस्य निवडून आले, हा आकडा त्यांनी डोळ्यासमोर ठेवला असता तर त्यांचा जो काही अंदाज आहे त्याला एक बळ मिळालं असतं. आणि मी हेही सांगतो की पुढे येणाऱ्या ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मोठा सॅम्पल सर्वे मिळेल ना. आणि ग्रामपंचायतीमध्ये पण सॅम्पल सर्वे मोठाच होता, पण तो त्यांनी नजरेआड केलेला आहे, तो गृहीत धरला नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन, त्यांनी हेही म्हटलं आहे की आता निवडणुका झाल्या तर अशी परिस्थिती, आता निवडणुका आहेत का 1.5 वर्ष, त्यांनी त्याचा आनंद घेऊ द्या. त्यांना ते हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद घेऊ द्या. मी त्याचा काढून घेऊ शकत नाही, आनंद घेऊ इच्छित पण नाही. आम्ही 1.5 वर्षात काम करत राहू आणि जे 6 महिन्यामध्ये जे काम केलं आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला एवढं मोठं यश मिळाले. आणि हे जे आहे त्याच्यामध्ये सर्वे असतो, या किरकोळ लोकांना भेटून, काही कमी प्रमाणामध्ये लोकांना भेटून एवढा मोठा एवढी मोठी वस्तुस्थिती आणि अंदाज करता येत नाही. मी एवढंच सांगेन की या देशामध्ये जे आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दल जे त्यांच्या कामातून जे ते लोकप्रिय झालेले आहेत, मला वाटतं येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आतापर्यंत जेवढे रेकॉर्ड्स आहेत सगळे विक्रम मोडीत निघतील असा माझा अंदाज आहे. आणि तुम्ही त्या निवडणुकीत बघाल, किमान मागच्या निवडणुकीमध्ये जे लोकसभेमध्ये आता महाविकास आघाडीकडे काय 2-5 आमदार आहेत, ते महाविकास आघाडीकडे 2-5 जे आमदार खासदार आहेत ते राखावे तेवढे म्हणजे मिळवलं. मी आपल्याला सांगतो, कामाने आम्ही उत्तर देऊ आणि काम हेच बोलतं आहे. महाराष्ट्रातली जनता गेले 2.5 वर्ष पूर्ण काम बंद होतं, काम ठप्प होतं, या महाराष्ट्रामध्ये पूर्ण निगेटिव्हिटी होती. आमचं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजीने जे कामाचा धडाका सुरू केला, एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे, एक लोकांच्यामध्ये समृद्धी दिसते आहे. मग ज्यांनी काम केलं नाही, ज्यांनी काम बंद पाडलं, आम्ही आल्यानंतर ते प्रकल्प पुढे नेले, मग लोक काम न करणाऱ्यांना पसंती देतील का काम करणाऱ्यांना पसंती देतील? या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. मला वाटतं जे देशाचं चित्र आहे, जे यश मिळवण्याचं, ते या महाराष्ट्रात देखील, मी आकडा सांगत नाही, मी असं इतर लोकांसारखा काही जाणकार नाही आहे, परंतु मी एवढंच सांगतो ज्या जागा महाविकास आघाडीकडे मागच्या वेळेस होत्या तेवढ्याही राहणार नाहीत.